मौज मस्ती चाहिए, शिव तीर्थ आइए। मध्य भारत का एकमात्र बेस्ट पिकनिक स्पॉट, जहां मिलेगा वाटर पार्क के साथ बोटिंग, एडवेंचर, पिकनिक, शादी और नाइट कैंपिंग इत्यादि। ऊंचे लोग ऊंची पसंद, शिव तीर्थ मन पसंद। शिव तीर्थ उमरी डैम सामने नागपुर, भूल ना जाना शिव तीर्थ आना। आज राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुर पहुंचे, जहां उन्होंने मीडिया से बात की। उन्हें समृद्धि महामार्ग पर वायरल वीडियो के बारे में पूछा गया तो उन्होंने कहा कि जो भी इस तरह की हरकत करता है ये लोगों की जान के साथ खेलता है, उस पर कार्रवाई की जाएगी। वहीं ड्रग्स कार्रवाई और ओबीसी बैठक जैसे महत्वपूर्ण मुद्दों पर भी उन्होंने बात की। क्या कहा फडणवीस ने, आइए देखते हैं। अतिशय गंभीर है आणि निश्चितपणे अशा प्रकारे अनेकांचे जीव जे धोक्यात घालतात त्यांच्यावर कारवाई ही करावीच लागेल। या व्हिडिओची गंभीर दखल घेतली जाईल। एकीकडे अशा प्रकारचे जे ड्रायव्हर्स आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि दुसरीकडे जास्तीत जास्त जाणीव जागृती कशी करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न देखील करावा लागेल। असं आहे की मी ज्यावेळेस क्राईम कंट्रोल कॉन्फरन्स घेतली होती त्यावेळेस सगळ्या युनिट्सला अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की आता आपलं टार्गेट हे ड्रग्ज आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। त्याच्यानंतर सुरुवातीला मुंबईने कारवाई सुरू केली, आता हळूहळू सगळे युनिट त्याच्यावर कारवाई करतायत आणि केंद्र सरकारचाही फोकस आहे। जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही ड्रग्जच्या विरोधात समित्या तयार केलेल्या आहेत आणि त्या समित्या सातत्याने काय कारवाई झाली याचं मॉनिटरिंग करतात। प्रत्येक जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्याच्या अंतर्गत ती समिती केली आहे। त्या जिल्ह्यात एसपी असतील किंवा त्या ठिकाणी सीपी असतील हे सगळे त्या कमिटीचा भाग आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पुढच्याही काळामध्ये अशाच प्रकारची कारवाई सुरू राहील।